जरा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना एकीकडे श्रीकृष्ण देवा टीमचा मास्टर माइंड मिस्टर प्रकाश अशोक मडवी फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्यासमवेत गंगाधर इंगोले ही दोन मोठी नावं मागच्या 5-6 वर्षापासून श्रीकृष्ण देवा टीमची ही भरवशाची ओपनिंग पेअर पाहायला मिळते, ज्या ओपनिंग पेअरने अनेक संघांना अगदी तारांबळ उडवली असे दोन अनुभवी खेळाडू आहेत. श्रीकृष्ण देवा टीमचा एक प्रमुख खेळाडू म्हणून गंगाधर इंगोलेकडे पाहिलं जातं आणि त्याचबरोबर श्रीकृष्ण देवा टीमचा एक मास्टर माइंड म्हणून किशोर मडवी याच्याकडे पाहिलं जातं. दोन्ही बॅटरने मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली, आपल्या टीमला 60 पोहोचवलं, पण गोलंदाजाची हवी तशी साथ मिळाली नाही, त्यामुळेच ही मॅच जरा क्लोज झाली होती. पण अखेरच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामुळेच श्रीकृष्ण देवा टीमने हा सामना आपल्या नावी केला. तर मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राजेंद्र रणावरे कॅप्टन आहे या टीमचा. आज गणेश कारंडे, बाबू कांबळे हे दोन खेळाडू नाही, जगदीश मसूद हा गोलंदाज देखील उपस्थित नाही आहे. आणि श्रीकृष्ण देवा टीमचा विचार केला तर मयूर वाणीसारखा खेळाडू नाही, मोहन रावसारखा खेळाडू नाही आहे. या टीममध्ये देखील दोन कमतरता जाणवेल, दोन्ही गोलंदाज म्हणून प्रमुख आहेत. आणि आता मात्र राजेंद्र रणावरे, तर पहिले षटक हाताळत असताना मागच्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. ज्या ज्यावेळी श्रीकृष्ण देवा आणि दिवीच्या 11 ऐरोली टीमचा सामना असतो त्यावेळेस एक वेगळा चुरस पाहायला मिळतो. या मॅचमध्ये देखील तोच चुरस पाहायला मिळेल. 3 ओव्हरची मॅच आहे. मॅचला होते सुरुवात. अंपायरचा इशारा येते, लेट्स प्ले. आणि पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. पहिला बॉल दी बाउन्सर व्हाइट बॉलच्या साह्याने या मॅचला होते सुरुवात. राजेंद्र गोलंदाजी करत असताना वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करत होता, पण इथे कुठेतरी दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. व्हाइट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. येथे देखील खोटप्याचा बॉल, पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू, डेड बॉलचा इशारा केला जातोय. खेळपट्टी जी आहे त्या खेळपट्टीच्या ज्या कॉन्क्रीटचा जो विभाग आहे त्या विभागामध्ये, त्या भागामध्ये जर चेंडू पडला तर लीगल बॉल, आणि त्याच्या अलीकडे जर चेंडू पडतोय तर तो डेड बॉल घोषित केला जाईल. पहिल्या बॉलवर व्हाइट प्लस 1 अशा 2 धावा. इथे लाईन पुन्हा एकदा खराब आहे. व्हाइट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाइट बॉल प्लस 1 अशा 2 धावा मिळतील. एकही चेंडू हा न हाताळता आत्तापर्यंत 4 धावा इथे खर्च केल्यात राजेंद्र रणावणेने. षटक क्रमांक पहिलं. पाऊस येतोय, पाऊस जातोय, क्रिकेटची मजा काय औरच आहे. पावसाळी क्रिकेट म्हणजेच प्रत्येकाला एक वेगळा थ्रिल आणि प्रत्येकाला एक एंटरटेनमेंट करून देतो. अखोटप्याचा बॉल शॉर्ट ऑन पुल केलाय, फटका चांगला आहे, फ्लॅट षटकार गंगाधर इंगोलेच्या बॅट मधून आला आहे. या मॅचचा पहिला मॅक्सिमम चेंडू सी मारेच्या पार षटकार. चला रिद्धी सिद्धी कोपरी टीमचा कॅप्टन योगेश भोईर, प्रदीप ठाकूर प्लीज आमच्याशी रिपोर्टिंग करा. प्रदीप ठाकूर प्लीज आमच्याशी संपर्क साधा. लगेचच आपण टॉस करूया कारण की आज वे फार कमी आहे. आणि एकविरा बेलापूर टीमचा कॅप्टन आमच्यासोबत चेतन जुडलाय, खूप चांगला स्ट्रोक षटकार लगवलाय गंगाधर इंगोलेच्या बॅटमधून. गंगाधर इंगोलेचा विचार केला तर एका ग्रामीण आणि व्यावसायिक क्रिकेटचा एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे, या टीमचा एक की फॅक्टर आहे. खुलबट्टप्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा लाईन मिस केली आहे. खराब चेंडू, व्हाइट बॉलचा इशारा केला जातोय. तिसऱ्यांदा हे घडलंय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा 1 चेंडूचा खेळ संपलाय. 1 चेंडू 11 धावा आतापर्यंत खर्च केलेत. काल 1 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 चेंडू 12 धावा. राजेंद्रला जर लय सापडत नाहीये,
लाईन अँड लेंथवर कुठेतरी मिस्टेक होते. या मिस्टेकमधून काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. मागच्या मॅचमध्ये आयांश इलेव्हन मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला पराभूत केलं. या मॅचमध्ये श्रीकृष्ण दिवा टीमसारखा एक बलाढ्य संघ आहे ज्या टीमने जय गजानन कुक्षे टीमला पराभूत केलं. या दोन्ही टीममध्ये आता कॉन्फिडन्स असेल. एक चांगली मॅच पाहायला मिळते, चांगली बॅटल. यावेळी सखोट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. अपेक्षेपेक्षा कमी उंची या चेंडूवर पाहायला मिळाली. ही खेळपट्टी आहे ना, या खेळपट्टीवर फलंदाजी करणं इतकंच सोपं नाही. कालपासून बऱ्याच मॅचेस झाल्या, फक्त एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. ते देखील अभि जोशीच्या बॅटमधून पाहायला मिळालं. अशा अनेक स्पर्धा असतात, त्यामध्ये अनेक अर्धशतक पाहायला मिळतात. इथे फटका चांगला आहे, मिड विकेट रिजन मध्ये रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये चार धावा ऍड करा चौकार. गंगाधर इंगोले आग उकळणारी फलंदाजी करत असताना गंगाधर इंगोले हा गोलंदाजाचा कर्दन काळ आहे. जितका वेळ गंगाधर इंगोले मैदानामध्ये राहील तितका मात्र गोलंदाजाचं टी आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला टेन्शन असेल. इथे वेगवान चेंडू, लेग अंपायर चा इशारा काय येईल, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉलच्या साईडने टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचतीये 17 या आकड्यावर. तीन चेंडूचा खेळ संपलाय, 17 धावा दाखल करावी लागली, 6 बॉल व्हाईट आतापर्यंत हाताळलेत. यावेळी फटका पाहू शकाल, टायमिंग बेमिसाल. ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, षटकार आलाय मोठा. गंगाधर इंगोलेच्या बॅट मधून आलाय अफलातून स्ट्रोक चेंडू, सी मारेच्या पार षटकार. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक मिस्टर गंगाधर इंगोले. ज्या खेळाडूने विनर स्पोर्ट्स नाला सोपारा टीम कडून खेळत असताना सुमित ढेकरेच्या नेतृत्वाखाली अनेक व्यावसायिक स्पर्धा जिंकल्या, ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर श्रीकृष्ण दिवा हा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक बलवान संघ आहे आणि या टीमचा तो एक प्रमुख खेळाडू आहे. पालकमंत्री चषक बेलापूरच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकून स्वतःच्या नावावर पहिली बाईक ज्याने आपल्या नावी करून गेली होती तो गंगाधर इंगोले मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 6 धावाने टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये. पावसाचा जोर इतका आहे की आमचे स्कोरर कॉमेंटेटर सगळ्यांना उठावं लागतं. टीमची धावसंख्या 23. इथे फटका मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र चतुर चालक किशोर मढवी आणि सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 24 आकड्यावर. एक्सपेन्सिव्ह ओव्हर, षटक क्रमांक पहिलं सुरू असताना पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं जात आहे. यावेळेस तू शेर है तो मैं शवा शेर हूं. यावेळेस गोलंदाजाला ढेर केलाय फलंदाजाने. 30 धावा पहिल्या षटकामध्ये, दमदार सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल श्रीकृष्ण दिवा संघाची. व्हॉट अ बॅटिंग. पहिल्या षटकाचा खेळ अगदी दमदार सुरुवात. जो राजेंद्र रणावरे मागच्या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी करत होता तो राजेंद्र रणावरे या मॅचमध्ये कुठेतरी अडचणीत सापडलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज, बॉलर नेम प्लीज.
अव्वी आलाय षटक क्रमांक दुसरं घेऊन. अवीने देखील चांगलं षटक हाताळलं गेलं होतं आपल्या टीमसाठी. षटक क्रमांक दुसरं, 30 धावा दाखल करावे लागलेत. यावेळी साखू टप्प्याचा बॉल टॉप पेज लागलाय, चेंडू जातोय फाईन मध्ये. सिंगल मिथे सिंगल ने टीमची धावसंख्या 31 31 आकड्यावर. 31 धावा दाखल करावे लागलेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना श्रीकृष्ण देवा टीम एक मजबूत संघ मानला जातोय. बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साइड, अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. भरपूर प्रमाणात व्हाईट बॉल हाताळले गेलेत या मॅचमध्ये दिविशा 11 ऐरोली टीमने. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 32 आकड्यावर. 32 धावा धावफल करावे लागलेत. पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साइड, अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. राजेंद्र ने ज्या चुका केल्या त्या चुका करत असताना इथे अवी देखील आहे. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा. तर 33 धावा दाखल करावे लागलेत. अखो टप्प्याचा बॉल हुकचा फटका, चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. टीम एक धावाने पुढे जात असताना 35 आकड्यावर 35 धावा दाखल करावे लागलेत. 35 ऑन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 4 बॉलचा केस संपलाय. अवी गोलंदाजी ट्रॅकवर. अजूनही या षटकामध्ये मोठा फटका आला नाही, पण व्हाईट बॉल खूप हाताळले गेलेत. गंगाधर इंगोले स्टेप आउट करून ऑन दी अप, मिड विकेटला क्लिअर करणारा गंगाधरच्या बॅट मधून येतोय. लाजबाब स्ट्रोक, चेंडू सी मारिशा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 41. यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. 42 धावा धावफल कर लागत असताना 42 धावा. षटक क्रमांक दुसरं. दोन्ही गोलंदाजांनी भरपूर धावा खर्च केल्या. येथे फटका अफलातून, चेंडू हवेमध्ये उडलाय, षटकारा बाहेर जुडलाय. 6 धावांसाठी षटकार. 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 48 आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 30 धावा, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 18 धावा. सुपर बॅटिंग. षटक क्रमांक संपलं गेलं दुसरं. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 48 धावा दाखल करावे लागलेत. शेवटचा बॉल षटक क्रमांक दुसरं. यावेळी स्पूल करण्याचा प्रयत्न केला होता. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 49 आकड्यावर. 49 धावा दाखल करावे लागलेत. षटक क्रमांक दुसरं संपलं गेलंय. 49 ऑन अ स्कोरबोर्ड. अजूनही 1 षटक बाकी आहे. शेवटचं षटका षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावा केल्या जातील. मागच्या मॅचमध्ये 60 धावा 4 ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. या मॅचमध्ये जर पाहिलं तर धुवादार बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळी सोंदिया फटका खेळलाय. गॅपमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कम्प्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि 2 धावा कम्प्लीट होत असताना टीमची धावसंख्या 51 आकड्यावर.
51. समीर गोलंदाजी ट्रॅकवर. समीर इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. एका धावांना टीमची धाव संख्या जाऊन पोचली 52. 52 या आकड्यावर 52 धावा द्या फलकावर लागलीत. यावेळेस फटका चांगला आहे. स्लॉट मध्ये बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. गंगाधर इंगोलेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चांगला स्ट्रोक. चेंडू सीमा रेषा पार षटकार. लाजब बॅटिंग. वैयक्तिक 39 या आकड्यावर खेळतोय. अभिजित जोशीचं अर्धशतक आपण पहिल्याच मॅच मध्ये पाहिलं होतं. आता हे दुसरं अर्धशतक होईल की काय. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. 39 वर खेळतोय. फुलर लेनचा चेंडू वर आणखीन एक प्रहार. चेंडू सीमा रेषा पार षटकार. 45 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय गंगाधर इंगोले. टीमची धावसंख्या 64. 54 या आकड्यावर दोन बॉलचा खेळ बाकी आहे. काय बॅटिंग सुरू आहे. सुपर डुपर बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर गंगाधर इंगोले. 13 बॉल मध्ये 45 धावा वर खेळतोय गंगाधर इंगोले. 6 षटकार लगावले गेलेत. बॉल सोडून दिलाय. व्हाइट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 66 या आकड्यावर धावांचा अक्षरशः डोंगर उभा केलाय. या गोलंदाजाच्या खेळपट्टीवर 66 धावा. अखो टप्प्याचा बॉल टॉप एज लागलाय. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल मिळतीये. टीमची धावसंख्या जाऊन पोचतीये 67. आता शेवटचा बॉल आहे. 46 या आकड्यावर गंगाधर खेळतोय. एक षटकार आला तर अर्धशतक नक्की झळकवे. अखेरच्या बॉलवर शेवटचा बॉल शिल्लक आहे गंगाधर इंगोले. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. शेवटचा बॉल शिल्लक आहे. समीर गोलंदाजीसाठी तयार. यावेळेस गंगाधर इंगोलेचा अर्धशतक. व्हॉट अ बॅटिंग. आउट ऑफ द पार्क. आउट ऑफ द गावदेवी मैदान. व्हॉट अ बॅटिंग. 14 बॉल मध्ये 52 धावांची अफलातून खेळी करत असताना गंगाधर इंगोलेसाठी एकदा जोर धार टाळ्या झाल्या पाहिजे. या लफडा चषकाच दुसरं अर्धशतक. 8 बॉल अक्षरशः आउट ऑफ द पार्क. व्हॉट अ बॅटिंग गंगाधर इंगोले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पुन्हा एकदा गंगाधरसाठी. 74 धावा. 73 धावा धावफलकावर लागले. 74 धावांचं टार्गेट उभं केलंय. या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये गंगाधरचं अर्धशतक. अभिजित जोशी नंतर गंगाधरचं नाव देखील या लफडा चषक या स्पर्धेमध्ये कोरलं जाईल. वेल प्लेड गंगाधर. 73 धावा 74ची एक मोठी धावसंख्या उभारली. आणि गंगाधरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. श्रीकृष्ण दिवा टीमचे बॅकबोन मिस्टर प्रकाश किसन मडवी यांच्या वतीने आल्यात. आणि वेल प्लेड गंगाधर. येस मी यतीन भोईर यांना विनंती करतोय. सांडी सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते आपण हे पारितोषिक प्रदान करावं. येस गंगाधर इंगोले प्लीज या. वेल प्लेड गंगाधर इंगोले. काय खेळ केला. लाजवाब खेळ केला. वेल प्लेड गंगाधर इंगोले. प्रकाश मडवी यांच्या वतीने 500 रुपयाची अफलातून खेळी. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक झळकावलाय. चला रिद्धी सिद्धी कोपरी टीम कॅप्टन पुन्हा एकदा कॉल केला जाईल. प्रदीप ठाकूर टॉस सडिया. चला दिवीच्या 11 ऐरोली टीम लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण सलामीची जोडी पाठवा. 74 धावांचं भलं मोठं टार्गेट. किती बॉल मध्ये काढले. किती बॉल मध्ये काढले. चौदा बॉल मध्ये 51 धावांची एक विस्फोटक फलंदाजी.
गंगाधर इंगोली सुपर बॅटिंग, 74 धावांचं भलं मोठं टार्गेट उभं केलंय श्रीकृष्ण दिवा टीमने. त्यामध्ये गंगाधरचं एक षटक हे देखील महत्वाचं असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अजिंक्य खेळाडू त्याचबरोबर समीर पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती या दोन्ही बॅटरने आणि आयान शिलेवन मच्छिंद्रसमधील धारावी टीमला पराभूत केलं होतं. आता भलं मोठं टार्गेट आहे या मॅचमध्ये देखील सातत्याने चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. मॅचला होते सुरुवात, षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज वापरला जाईल यासाठी चर्चा केली जाते. लफडा चषक अफलातून हे आयोजन आहे. गेली अनेक वर्ष या टायटलने तुम्हाला सर्वांनाच मोहित करून टाकल्या, पण याचं संपूर्ण श्रेय अतिन भोईर, विजेंद्र भोईर, वैभव भोईर या सगळ्याच भोईर कंपनीला जातो आहे. आणि जुगाव मित्रमंडळ त्याचं देखील मी कौतुक करतो आहे की सातत्याने पावसाळी स्पर्धा असो किंवा टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा असो, यतीन भोईरचं योगदान असं, वैभव भोईरचं योगदान असं. त्याचबरोबर जर पाहिलं तर भालचंद्र स्मृती चषक या वर्षी ज्या पद्धतीने ती स्पर्धा आयोजित करण्यात आली, सलग 5 दिवस त्या स्पर्धेचं आयोजन आणि डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा देखील याच मैदानावर पाहायला मिळाली. त्यानंतर आपण जर पाहिलं तर वाशी चॅम्पियन्स ट्रॉफी ही देखील एक मोठी स्पर्धा यतीन भोईर आणि वैभव भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याचबरोबर लफडा चषक ही स्पर्धा देखील तितक्याच ताकदीची आणि तितक्याच मानाची आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, मॅचला होते सुरुवात. अजिंक्य खेळाडू ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्या बॅटमधून मंगल स्मृती चषकामध्ये अर्धशतक आलं होतं, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आणि खास करून पावसाळी स्पर्धेचा स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाज गंगाधर येतोय, पहिला बॉल अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. अंपायरचा इशारा येतोय, बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. येस, बिंट्या कुंभार यांनी निर्णय मागे घेतला आणि व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट प्लस वन अशा 2 धावा मिळतील. तर पहिल्याच बॉलवर अंपायरचा डिसिजन व्हाइट प्लस 1 अशा 2 धावा मिळतील. मागच्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर चुका झाल्या. राजेंद्र रणवणेचं षटक, ज्या षटकामध्ये तब्बल 30 धावा खर्च केल्या आणि गोलंदाजी करत असताना अनेक व्हाईट बॉल हाताळले गेले आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये काय धुवाधार बॅटिंग गंगाधरची पाहायला मिळाली. चला योगेश भोईर यांचं देखील आगमन झालं, वेलकम योगेश, आपलं सहर्ष स्वागत आहे. चला टॉस करून या, दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या. पहिला बॉल फेस करत असताना टॉप एज लागली, चेंडू जातोय बिहाइंड विकेट कीपर, सिंगल मिळतीये. एक चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर, 3 धावा दाफल करावं लागलीत. चला एकवीरा बेलापूर टीमचा कॅप्टन आणि रिद्धी सिद्धी टीमचा कॅप्टन आमच्या सोबत आहेत. योगेश प्लीज टॉस करून घ्या. तर 2 धावा मिळतील, 2 धावाने टीमची धावसंख्या जर पाहिली तर 5 या आकड्यावर. तीन चेंडूचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचते 5 आकड्यावर. चला टॉस साठी वैभव भोईर यांचे शुभ से टॉस केला जाईल. योगेश चला टॉस करून या, 4 ओव्हरची मॅच असेल. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते, 1 धावाने टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. गंगाधरचं हे षटक फार इम्पॉर्टंट असेल
तीन ओव्हरचा सामना आहे, त्यामुळेच पहिलं षटक जर चांगलं झालं, दहापेक्षा कमी धावा आल्या तर नक्कीच उर्वरित दोन षटकामध्ये भरपूर धावा राहतील. चला टॉस केला जाईल. एकवीरा ऐरोली टीम्स, एकवीरा बेलापूर टीमचा कॅप्टन आणि रिद्धी सिद्धी कोपरी टीमचा कॅप्टन. पाच चेंडूचा खेळ संपलाय, टॉस जिंकलाय एकवीरा बेलापूर टीम. चार ओव्हरची मॅच आहे. ही मॅच संपल्या संपल्या लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये जाल आणि आपला निर्णयाची अंमलबजावणी कराल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 74 धावांचं प्रेशर आहे आणि त्या प्रेशरमध्ये कुठेतरी दिविशा 11 ऐरोली टीम बॅकफूटला गेली. चांगला चेंडू, खूप चांगला गोलंदाजी, खूप चांगलं षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये गंगाधर इंगोलेने फक्त 7 धावा खर्च केल्या. लाजबाब गोलंदाजी. आता समीकरण जर विचार केला तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 67 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 67 धावा. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज श्रीकृष्ण दिवा टीमचा कॅप्टन आणि पहिलीच स्पर्धा खेळत असताना शिवम पांडे आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं, डावखुरा गोलंदाज आहे. पहिला बॉल ऑन दी अप खेळलाय, फटका चांगला आहे, डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय सीमा रेषेपलीकडे. समीरच्या बॅट मधून येतोय. या मॅचचा पहिला मॅक्सिमम चेंडू सीमा रेषेपार षटकार. सुपर स्ट्रोक लगावला जातोय समीरच्या बॅटमधून. कॅप्टनच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय शिवम पांडे, जो यानंतरच्या होणाऱ्या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेपासून कॅप्टन म्हणून घोषित केला गेलाय. सेपआउट करण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली लाईन पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. जसजसे डॉट बॉल जातील तसतसं मात्र विजयापासून दूर जाईल. आणि विनिंग पर्सेंटेज जर पाहिलं तर 80% श्रीकृष्ण दिवा टीमकडे लागतोय आणि त्याचं पर्सेंटेज वाढत जाणार प्रत्येक बॉल मागे. त्याचं कारण आहे की अफलातून परफॉर्मन्स राहिला, खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली फलंदाजी राहिली. अखोट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. क्षेत्रक्षक आहे, फक्त सिंगल मिळते. एकेरी दुहेरीने मॅच बनणार नाही पण कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली. सुपर लाईन अँड लेंथवर गोलंदाजी केली. स्वतः कॅप्टन गोलंदाजीसाठी गंगाधर इंगोलेचा अष्टपैलू कामगिरी. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक झळकवलं. खूप चांगली गोलंदाजी. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्रक्षक त्या खाली आज गंगाधर इंगोले जिकडे जाईल तिकडे मात्र सोनं करेल. सगळ्या डिपार्टमेंटमध्ये अव्वल दर्जेचा खेळ राहिलाय गंगाधरचा आणि आज गंगाधर इंगोलेचा दिवस आहे. मित्र म्हणेन अजिंक्य लाडूच्या विकेटचं पतन होतंय आणि पहिला गडी तंबूच्या आश्रयाला परत असताना एक गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोचलीय 14 याकड्यावर. अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 60 धावा. विशाल नवीन फलंदाज आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चला लगेचच एकवीरा बेलापूर टीम, आपण टॉस जिंकलाय, निर्णय लगेचच कळवा आणि जी काही टीम मीटिंग आहे ती टीम मीटिंग लगेच पूर्ण करा आणि ही मॅच संपल्या संपल्या आपण मैदानाचा ताबा घ्या. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे.
यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं दोन षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14. या आकड्यावर 6 बॉल 6 मध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. चला सामना स्पीडअप करा. बेलापूर टीम आपल्याला लगेचच विनंती असेल की लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या. ही मॅच संपल्या आणि अजूनही 7 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. यतीन भोईर याचं कौतुक करावं लागेल. 2 दिवसामध्ये 24 संघ पार करणं हे जिगरबाज आणि यतीन भोईरच करू शकतो. हे ऐराग्याचं काम नाही आहे. एखादी स्पर्धा आयोजन करणं, इतके संघ जमा करणं. गोलंदाजी ट्रॅकवर यश आलाय. पहिलाच बॉल अखो टप्प्याचा पुल केलाय. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल डिक्लर झोन मध्ये आणि डिक्लरने मिळेल 1 धाव. 1 धावाने टीमची धावसंख्या 15. या आकड्यावर औपचारिकता राहिली आहे. 5 बॉलचा खेळ राहिलाय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा चेंडू जातोय फ्लाय स्लिप मध्ये. सिंगल मिळते. एकच जाव मिळते. चांगली गोलंदाजी, चांगले स्पेल हाताळले श्रीकृष्ण दिवा टीम. या स्पर्धेसाठी उपलब्ध होणार नव्हतं, काही कारणास्तव ही स्पर्धा खेळणार नव्हती. पण तरी देखील आयोजकाला कुठलंही नुकसान नको, आयोजकाला कुठलंही त्रास नको यासाठी प्रकाश मडवी याने खेळाडू उपलब्ध नसताना देखील हा संघ मैदानामध्ये आणला. आणि आज मात्र कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने टीमचा परफॉर्मन्स झाला. चांगला खेळ झालाय. 2 सामने लगातार जिंकण्याच्या मार्गावर आहेत. आता उर्वरित जर चेंडू जर पाहिले तर 30 चेंडूचा खेळ बाकी आहे. औपचारिकता राहिली आहे. अगदी बऱ्याच फरकाने हा सामना जिंकेल. 1-2 क्रिकेट खेळलं जात आहे. 1 धावाने टीमची धावसंख्या पुढे जाईल. पण इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. नशतरने हा सामना आपल्या नावी करतोय. श्रीकृष्ण दिवा टीम लगातारचे 2 सामने आपल्या नावी करत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. दिविशा 11 ऐरोली टीम, आपण देखील चांगला खेळ केला त्याबद्दल लफडाच्या शेखाच्या आयोजकांच्या वतीने आपला मनपूर्वक आभार. चला फ्रेश मॅच जाऊया. रिद्धी सिद्धी कोपरी वर्सेस एकविरा बेलापूर असा सामना पाहायला मिळेल. आणि करूया परिवर्तन. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि या नियमाचं पालन करणं प्रत्येकाचं कर्तव्य. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये याच जुगाव नगरीचा एक रायझिंग समालोचक, ज्या समालोचकांनी सगळ्यांनाच मन मोहित केलंय आणि एक अभ्यासू समालोचक म्हणून गणला जातोय. विशाल बैजकर आमच्यासोबत येतील आणि ऐकूया त्यांच्याच वाणीतून या पुढच्या मॅचची कहाणी. धन्यवाद.